नमस्कार, मी विश्वजीत भारत पाटील, राहणार मानेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, येथील मी शेतकरी आहे. मी 2014 साली सर मी एक संजीवनी स्प्रे पंप हा बनवलेला आहे, जो की शेतकऱ्यांना उपयुक्त असा आहे. हा पंप बॅटरीवरती चालतो आणि 2 तास चार्जिंग केल्यानंतर हा दिवस पूर्ण हा चालतो. 1 एकर तणनाशक मारताना, मी द्राक्ष बाग आहे माझ्याकडे, 1 एकर तणनाशक मारताना फक्त 200 मिली राऊंडअप आणि 10 लिटर पाणी ह्या पद्धतीनं मी 1 एकर द्राक्षाची बाग तणनाशक मारू शकतो. आणि हा हाताळायला सोपा आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना घरच्या घरी बनवता येतोय. आणि हा ह्या पंपाला चार्जिंग करता येते. तसंच परत म्हणलं तर ह्याला लाईटची व्यवस्था आहे, लाईट पण लावून ठेवला जातो लाईट गेल्यानंतर. असा हा उपयुक्त पंप आहे, तुम्ही सर्वांनी करा आणि आपलं व आपल्या देशाची जो काय बाहेर जाणारा पैसा आहे तो वेळ आणि पैसा वाचवा, एवढीच कळकळीची विनंती आहे. नमस्कार. 1 मिनिट, या पंपाची बाहेर बाजारात किंमत किती आहे? ह्या पंपाची बाहेर बाजारात 4 ते 5 हजार रुपये किंमत आहे. आणि हा पंप दुरुस्ती खर्चच नाही ह्या पंपाला. तुम्हाला किती खर्च आला बनवायला? मला 200 रुपये फक्त खर्च आलेला आहे. इथं छोटी मोटर एक बसवलेली आहे लहान, आणि इथं चालू बंद करण्यासाठी एक बटन छोटं, चार्जिंग करण्यासाठी इथं पॉइंट दिलेला आहे. आणि हे काय साधं आपलं ड्रम आहे आणि ह्याला सलाईनचा पाईप लावून तो पाणी हे पाणी त्या तिथं फिरली जाते ही मोटर अशी. आणि असं स्प्रेइंग होतं, जवळजवळ 3x3 एक एरिया पकडून हा पंप निसता असत फवारत जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे औषधाची पण बचत होते का? हो, औषधाची बचत होते, वेळेची बचत होते. आणि हाताळायला एकदम सोपा, पाटीवरती आपण ह्याला दोर बांधून सुद्धा अडकवू शकतो. म्हणजे तुम्ही टाकाऊ वस्तू पासून एक मजबूत टिकाऊ वस्तू शेतकऱ्यांसाठी बनवलेली आहे. ओके सर, धन्यवाद.